या समाजामध्ये 5-7 वर्षामध्ये मूर्ख माणसांना किंमत आल्यामुळे सज्जनाला त्रास झाला. मूर्ख माणसांना ज्यांना नीती नाही, धर्म नाही, त्यांना किंमत आल्यामुळे सज्जनाला त्रास. आणि आज तुम्हाला समजतो पाया पडून, आज माणसं महाराष्ट्रातली माणसात राहिली याला फक्त वारकरी संप्रदाय जबाबदार आहे. नाही तर माणसं वारकऱ्यांमुळे लोक एकत्र यायला लागले, दिंड्या निघायला लागल्या, सत्य व्हायला लागले, पारायण व्हायला लागले, कीर्तन व्हायला लागले. नाही तर माणसं संपली, माणसं संपली, माणसं राहील. आणि आता जर आमच्या बोलण्याचा तुम्हाला थोडासा राग येईल, पण भविष्यामध्ये तेच वाक्य फायद्याचे. आज थोडस वाईट वाटेल, कारण जनता लाचार झाली, इज्जत नाही राहिली त्यांना, बघा. पण रजे कोटर साठी बसा भाऊ खाली याच्यापेक्षा येईल बरं मशी बाधन ना, पैसे मिळतील ना, काही रोग धरायचं काम मला. निर्लज्ज धर्म म्हणा अरे वाक्य मी नाही का, आणि पुढे चला आता करंट लावून दिला तुम्हाला. मी फक्त तुम्हाला ह्या मुद्द्यावर आणून घातलंय, आपण आज एकच क्लिन कडू होणार आहे. आपण तुम्हाला ह्या मुद्द्यावर आणून घातलंय तर सगळं मिळालं, एक मिळालं नाही त्याचं नाव सुख. आणि सुख का मिळत नाही तर माणसं नीती बदलली, माणसं नीती भ्रष्ट झाली म्हणून मिळत नाही, एवढा मुद्दा आपला क्लिअर झाला. आपण त्याच्या पुढे चला. आता नीती का बदलली, इथं आलोय ना आपण, आता नीती तर भ्रष्ट झाली पण नीती का बदलली, प्रवृत्ती कष्ट करण्याची झाली कमी आणि फुकाट खाण्याची हाव झाली जास्त. पहिली गोष्ट, कष्ट करायचे नाही, फुकाट मिळालं पाहिजे. परिणाम, फुकाट नीती सुटल्याशिवाय मिळाल. आता घोटाळा आहे का? पहिला भाग, कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी झाली, परिणामी नीती बदलली म्हणजे भ्रष्ट झाली आणि लबाडीचं खायची सवय. दुसरं वाक्य, नीती संपल्यामुळं कष्ट कमी झाले, फुकाट खाण्याची प्रवृत्ती वाढली, परिणाम क्रोध जागा झाला. क्रोधाने लोभ जागा झाला, लोभाने मोह जागा झाला, मोहाने मत्सर जागा झाला आणि माणसं अधुंद झाली. 100 रुपये मिळवायचे ना, हल्ला दारुड्या झाले, नाही दारुड्या मिळाले पंपच रुटला, ड्रायव्हर हल्ला. 15-15 आशेनं काम झाला, क्रोध झाला, लोभ झाला, मत झाला, मस्तर झाला, अहंकार झाला आणि एक दिवस याचं वाटोळ झालं. याच्यामुळे माणसं सुखी राहिली नाही. उत्तर क्लिअर झालं. दुसरा मुद्दा, सुख आताच आहे, आपल्याला दिसत का नाही तर त्याला माऊली ज्ञानोबाची हवे. तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हा तुष्टवेल आणि परस्पर घडेल प्रीती जेत. तुम्ही तुमच्या अंतर सुखाला जाणत नाही आणि बाहेरच्या सुखाला. आपले डोळे गेले, टीव्ही चालू झाला, काय होत आपले डोळे गेले चालू झाला, टीव्हीला सिनेमा लागला, प्रियकर प्रियशी जगाला हात घालायचा टाइम, लाईट गेली. आता पुढं काय होईल, लाईटच गेली तर पुढं काय होईल, दारा पडून दिंडी गेली आणि आपले पाय गेले. आता दिंडी किती मोठी असली, आपले पाय थकले म्हणजे दिंड्या थकल्या. म्हातारा वाटेवर बसला, रडायला लागला. मित्रांनी सांगितलं चला यंदा पाय पाय, रडला म्हातारा भाऊ. मुलं चांगली, सुनबाई चांगली, मुलगा सुनबाई दसमे दी, मुलगा पैसे दी, माझे पाय थकले, काय त्यांना नाव रडला म्हातारा. मग दिंडीतल्या माणसांनी सांगितलं थोडं ट्रॅक्टरमध्ये बसा, थोडं पाय चला. माझ्याच्या गव्हाला रडला म्हातारा. गुफीच्या खिशातली 20 रुपयाची नोट काढली, समोरच्या वारकऱ्याच्या हातात दिली आणि खळखळून रडला का? अरे मला सगळं चांगलंय पण पाय थकले म्हणून दिंडी नाही रे. नाही तर सुनबाई 4 वेळा म्हणली दसमे देते, मुलगा पैसे किती देईल, माझी मुलगा चांगला आहे, माझी सून चांगली आहे, आता माझे पाय थकले. पण रंगायला सांगा पण पुन्हा वारीला येणं नाही. आपले पाय थकले, दिंड्या गेले महाराज, आपली आई गेले, जगातली माया गेली, आपला बाप गेला, जगातला ईश्वर गेला आणि आपण थकलो हे जग बुडालो. जगाशी काय घेणं, लव इज ए मनी अँड मनी इज ए लव, मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी, नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. काय जगाला घेणं, आपली जमीन इकरीला निघत नाही तवरच आपल्याला मित्र आहे. आपण गुंठा गुंठा ऐकायला सुरुवात केली का मित्र वाढलेच.
दहा गुंठ्यावर दहा गुंठे जमीन फक्त दोनच कामात गेली, रसा रसा नळ्या आणि खंबा, तीन गोष्टी दहा गुंठे गेली. आणि मग जमीन संपल्यावर मित्र काय झाले माहिती का, हलकट येते, पैसे सांभाळायची अक्कल नाही. जमीन आपण सोडून पाठ सुद्धा पाठण्याचा, सगळे मित्र तुला कवर मानित होते, तुझा गुंठी गुरी करीत नव्हता तवर, आणि तुझं वाटलं जेव्हा झालं तेव्हा तो जन्म पाजली मोकार, ते तुझ्या मौतीचीच वाट पाहतात. आता म्हणते आता काय म्हणतात माहिती का लोकांना, नालायक माणूस, बापाची इकली दहा गुंठी सांभाळता आली नाही. सांगत होतो आम्ही इतकी नको पेत जाऊ, तिथे त्याचे मित्र साधू झाले, जे पेत होते ते कोण झाले आता साधू झाले. ते म्हणले ते काय म्हणते म्हणजे माझी आपलं ऐकलं नाही ना असं होत. मी म्हणत होतो लय उत्त्याला खिसारी कमा झाला तरी गाण्यांमधून उठत नव्हता, आता आर झाले बिडे उडी. हे साधू म्हणले काय आपण नाच सोडलो, नाहीतरी खरं सांगा बसते माणसं मला, आता तुम्हाला मला आपली सासरवाडीची माणसं सोडून कोण मानितो. आपल्या घरातली माणसं म्हणतात त्यांचा विषय आमचा जवळ गावबंद म्हणते आम्ही त्यांचं नाव घेतो, गावातले म्हणते आमच्या गावात तेवढा नाला एक माणूस दुसरा आपल्याला कोण नाही. आता मागच्या आठवड्यात आहे ना, मागच्या आठवड्यात सगळे जावई हे सासऱ्याला फोन करायचे दोंडावा, हॅलो मामा काय चाललंय, मामा म्हणायचा आवाज येईन आवाज, मामाला रंगेल त्याला तीन मामे होते तो काय सासरा मामा, मामाला रंगेल याला दोंडा खाता म्हणून मामाला फोन करत, हॅलो मामा काय चाललंय, मामाला रंगेल, मामा म्हणायचा आवाज येईन आवाज, लय वार मागच्या आठवड्यात लय वार होत, तुम्हाला नंतर करतो नंतर दुपारी बंदच करून थोडा. मग यानं बायकोला विचारलं संध्याकाळी तो बाप फोन का उचलित नाही, ती म्हणली 16 तारखेपर्यंत त्यांना कळलं तुमची आंतरकॅन फाटली. संपला तो आणला, आता झाला रशियाचा महिना, त्याच्यात आज पहिलाच मंगळवार. आता काय माया पडू बसलं का, खरंय खरंय मी निघून गेलो का, अरे सांगताय त्यांचा असं नका रे करू पाया पडतो तुमच्या असं. हे बरं मला एक सांगा, एवढे आता माझ्या पुढे चार तीन तास म्हणजे हे वाक्य आता गरज नाही, शेतीला जपा काय नाही राहिलं, हे सगळं संपलं लटिका. आणि मुलींसाठी एक वाक्य सांगा, पाया पडून मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मी तुमच्यात लाच आहे, महिला म्हणजे मी तुमच्या मुलासारखा आहे. पाया पडून एक वाक्य सांगतो तुम्हाला, पाया पडून तुमच्या मुलासारखा आहे, मी थोडं वाईट वाटेल तुम्हाला वाटू द्या, पण माझं एवढं वाक्य ऐका, मी तुमच्या मुलासारखा आहे. आयुष्यामध्ये पोरी नव्हतं, तुम्हाला शाळा शिकता आलं तर शिकायला तर शिकू नका, नोकरी करताच आली नाही तर करू नका, पण ईश्वरासारख्या बापाची मान समाजात खाली होईल असं वाटू नका. आमच्या बापाला जरा गंभीर करणे, आयुष्यात एक वाक्य सांगू पूर्ण, आमच्या बापाच्या दाढीला साबण नसला तरी चालेल, आमच्या बापाच्या पिशवीत बाजार नसला तरी चालेल, पण आमचा बाप गल्लीनं छाती काढून चालला पाहिजे ही आमची श्रीमंती. त्याला खाली पाहायला लावू नका पूर्ण, त्या हे बिचारे आपले ईश्वरासारखे आपले बाप आहेत पूर्ण. तुम्हाला शेतकऱ्याचा प्रसंग ए शेतकऱ्याचा प्रसंग सांगतो पूर्ण, ए पूर्ण आमची आई आणि बाप व्हायला निघला ना, धोत्रावाला बाप होता आमचा शेतकरी, व्हायला निघला ना पूर्णा, त्याला तीन पत्र्याचं घर, त्याच्या वाट्याला फक्त घरच आलं होतं आणि बापाची थोडी जमीन होती. आमची आईने डोक्यावर दगडं वाहिली
हे धोत्रावाले जेवढे शेतकरीला परिणव हालांची काळा करून संसार केला त्यांनी लुटलं नाही कोणाला. अरे कालवलेला तेल नव्हतं तर त्यानं तसं कालवून खाल्लं. रात्री जेवायलाच नव्हतं तर तो पाणी पिऊन झोपला. पण त्यानं मुलं बाळांनी संस्कृती जतन केली. परिणव आमच्या आईने डोक्यावर दगड वाहिले आणि दहा पत्र्याचं घर बांधलं. पुरीनं दहा पत्र्याचं घर. अरे आमच्या नववार साडीतली आईला आणि फाटक्या धोत्रातल्या बापाला पुरीनं काहीच करता नाही आलं. नाही त्याला चांगला टीव्ही घेता आला की नाही त्याला बायकोला येत तोला सोनं करता आलं का नाही त्याला स्वतःची जुनी सायकल बदलवता आली. पुरीनं डोक्यावर दगड वाहून घर बांधलं आणि त्यानं दोनच कामं केली, मुलाची शाळा आणि मुलीचं लग्न. पुरीनं आमच्या बापानं वीर खोटी विहिरीला पाणी लागलं आणि संध्याकाळी नवरा बायकोला म्हणायला लागला आपण मोटार बसू. आमची आई काय म्हणली माहिती का नवऱ्याला, मोटारचं पुढे पाहून मुलीला पाहुणे यायला लागले. पुरीनं साडेबारा वाजता तुमचं लग्न झालं, वरान सगळं निघून गेलं, ईश्वरासारखा पाप जेवला नव्हता पुरीनं. संध्याकाळी पिठलं भाकर खाऊन बाप झोपायला गेलं ना पुरीनं, झोपायला गेलं ना बाप. बापानं झोपायला गेला ते कर्ज झालं म्हणून रडला नाही पुरीनो, पैसे गेले म्हणून रडला नाही पुरीनो, 20 वर्ष त्या सांभाळलेली मुलगी माझी एका तासात गेली म्हणून जसा रडला रे जसा रडला. उशीचा कवर ओला झाला इतका रडला. अरे उशीचा कवर ओला होईपर्यंत रडलेला बाप घरातल्या कोणत्याच माणसानं पाहिला नाही, एकटाच रडला. सकाळी त्याला लोकांनी विचारलं गावात, लग्नाला फार खर्च केला, तो काय म्हणलं माहितीये पूर्ण, पैसे जाऊ द्या, माझी मुलगी सुखी आहे ही माझी संस्कृती आहे. 40 वर्ष गेले त्याचे 40, डोळ्यानं त्याला कमी दिसायला लागलं, शरीरानं त्याच्या साथ सोडायला सुरुवात केली, इंद्रिय ढिले झाले. पूर्ण त्याला सगळ्यात मोठा आनंद कधी झाला माहिती ए तुम्हाला मुलगा झाला त्या दिवशी त्याला सगळ्यात मोठा आनंद. आणि तुमचा बाप 50 वर्षाचा झालं पुरीनं आणि तुमच्या 4 वर्षाच्या मुलाला रस्त्यानं घेऊन निघला ग, तो 50 वर्षाचा धोत्रावाला बाप तुमच्या मुलाला घेऊन रस्त्यानं चालला ना, तो लोकांशी नाही बोलत पुरीनं, तो त्या मुलाशी बोलतोय, नाताशी बोलतोय. कसा बोलतो माहिती का, नातू जसा बोलेल तसा बोलतोय, गोबडा बोलतो. म्हणा तुमच्या मुलानं मुठी केली तर 50 वर्षाच्या बापानं तुमच्या मुलाची चेटी केली, तुमच्या मुलानं शी केली तर तुमच्या 50 वर्षाच्या बापानं तुमच्या मुलाची शी पुसली. अरे तुमचा 50 वर्षाचा बाप तुमच्या मुलाची शी पुसतो आणि तुम्ही त्याला समाजात इज्जत सुद्धा ठेवू शकत नाही, थोडी सुद्धा लाज वाटली नाही तुम्हाला. ईश्वरासारख्या बापाची मान खाली करायला लाजच नाही वाटली तुम्हाला. म्हणा मी एका वर्गात होतो ना, मी 10वीलाच ठरलं 12वीलाच ठरलं, बुटानं थोबाड हल्ला करून दात बघून टाकली पाहिजे पुढची 2 तलाक्या. दगून इकडं चालत दगून इकडं श्यामला ईश्वर सारख्या बापाची मान खाली तुम्हाला काय वाटलं? आणि तुम्ही ज्या पोऱ्यावर प्रेम केलं त्याच्या चमड्यावरच केलं ना, चमड्यावरच केलं ना प्रेम, प्रेम कशावर केलं तुला चमड्यावर? काय पाहिलं ते शमड्याचं आतडं झालं बरं, परिस्थिती जरी बरी एवढी ना शेमड्या पोराच्या प्रेमासाठी तुम्ही ईश्वरासारखा बाप तळतळावला 3 पिढ्या तरी सुखानं मराल का? अरे ज्यांनी ज्यांनी ब्लव मॅरेज केली ना मिळे झाली गेली, दरवाजा लावून पांडे घाशी आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज म्हणून. आता एवढं बोलल्यावर एखाद्या पुरीनं जर पोराबरोबर पळून जायचं कॅन्सल केलं तर आपलं कितीतर लागू पडलं. फक्त तिला लाज वाटली पाहिजे तिने साईड बघून दे खास खाऊन लग्न न झाले पोर तुमचा मी शेत जवळजवळ संपला तुमचा मिठला विषय. हे कारण 2015 ला आता 2 महिने लग्न आहे, 11 महिना आणि 12 महिना 2 महिने लग्न आहे, त्याच्यातही 20 स्थिती. 2016 ला लग्न नाही, 18 वर्ष झाले.
मग जो लॉट ह्या वीस दिवसातून राहील तो राहिला, तो सतराला बाहेर काढायचा बजा। हुंडाबंदी सरकारनं नाही केली, हुंडाबंदी आपाप झाली, देवानच मीटिंग घेतली आणि फायनल करून टाकला विषय। आता उलटी पोराच्या बापाची अशी जिरली, आता उलट पोराचा बापच पोरीच्या बापाला बोलतो राम राम भैया तिकडे देवाला सोड भो आम्हा नको, पोराचा बाप म्हणणं ते नाही घेणं नाही, तू टिकून नी गुण, तो म्हणला तू कोणी गुणच नको, तू यंदा नकोस। यंदा पोरीचा बाप हुशार झालाय, आता उलटा पोराचा बाप पोरीच्या बापाला म्हणतो तयारी धरा, पोरीचा बाप काय म्हणतो माहिती का, आता मी आ साहेब काही नाही आपलं, पोराचा बाप म्हणणं सगळं आपलं, तू फक्त उठा। मग यंदा ज्यांचे लग्न झाले टोटल खर्च पोराच्या बापाने केले, आता यंदा पोरीच्या बापाने खिशात हातच घातला, उलटा नवे कपडे घालून पंक्ती दिलं तो भरपूर जेव्हा माहिती सगळं नाला एक सापन लागला, पोऱ्याचा बाप हातात धोतात धरून पोर पाहून वाडा रे। पोरीनं तुमचे फार चांगले दिवस येणार, तुम्ही फक्त पळून जाऊ नका, सध्याला दणका उठावलाय गुगलाचे पेपर सुटला पृथ्वीच फिरली। हे मग अभिष्ट चिंतनाला पहिला संकल्प आणि हे दोन संकल्प जर झाले तर सुख मिळेल, आणि ज्या दिवशी सुख आलं त्या दिवशी जन्माची सफलता झाली। कशी आई स्टिमटी म्हणतात आजी, आजी ह्या शब्दाला गेलांची पहिली का दुसरी मग ऐका नीट, आता आईची आई किंवा वडिलांची आई असेल तर वेलांची दुसरी, पण आजीला जर पहिली वेलांची असेल जरा तर त्याचा शब्द असा आहे अभी और इसी वक्त क्विक एक्शन इमिजिएटली ताबडतोब आता। माझ्या डोक्यावर बाबाजी चैतन्याने हात ठेवला, माघ शुद्ध दशमीला मला अनुग्रह झाला आणि त्या दिवशी माझ्या जन्माची सफलता झाली। जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, साचे म्हणजे खरे, माझ्या जन्माचं खरं फळ झालं का माझ्या डोक्यावर बाबाजी चैतन्याने हात ठेवला। आता एक वाक्य सांगतो, देहावरचं ममत्व कमी झालं आणि नामावरची प्रीती वाढ,
तुमचं वाक्य ऐका, संसारावरचं प्रेम तुटलं, संसारावरचं प्रेम तुटलं आणि देवाच्या चरणावर प्रेम, बस आता माझ्या जन्माची संपत्ती आहे, आता संसार होणारच याच का ही नाही, मला ही चालत राहणार आहे. आजीबाई म्हणते मी गेलो पप्याचं कसं होईल, तू जाणं गरजेचं. तूच पप्याची बिस्किट खाली, तू का महाराज हे फक्त काय झालंय महाराज, फक्त तुम्हाला मला अहम झालाय, मी नसलो काय होईल, मी नसलो काही एक होत नाही. अहो टिळक गेले, गांधीजी गेले, आगरकर गेले, आंबेडकर गेले, महात्मा ज्योतिबा फुले गेले, तू गेले ना काय फरक पडला. बिचाऱ्यांची कीर्ती मागर आहे, आपली काय कीर्ती ना, आमची कीर्ती एवढीच बरोबर. तीन वाक्य ऐका पुढे चला, रस्त्यानं चालताना असं चला की दोघांनी रामराम म्हटला पाहिजे, बसताना असं बसा की दोघं शेजारी येऊन बसली पाहिजे, आणि मरताना असं मरा की ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी चाललं पाहिजे, ही श्रीमंती. आजपासून ठरलं पोरानं, एक व्यवसाय केला पाहिजे, दोन मुलींनी बापाच्या इज्जतीला जपलं पाहिजे, या वाढदिवसात शुभेच्छा, तीन शेतकरी वर्ग, मी स्वतः शेतकरी आहे, या वर्षाच्या संकटात सगळ्यात मला, मी स्वतः शेतकरी चांगला महाराज, आज भयानक प्रसंग फक्त शेतकऱ्यावर, बाकीच्यांना ऊत आलाय पैशाला, हे बाकीच्यांनी फक्त आवसाला आणायचं आहे. आणि सगळ्या लोकांना शेतकरी हा शब्द एक भांडवल झाला, वणिकांचा वापर करायचा फक्त शेतकरी, सध्याची परिस्थिती फक्त शेतकऱ्याचीच नाजूक आहे, नाही तर बाकीच्यांना ऊत आलाय पैशाला, सगळे लवा आहेत, आम्ही सुद्धा आम्ही भागतेचे. खरा कष्टाचा पैसा, नीतीचा संसार, आणि ह्या चार महिन्यामध्ये खरी हालापेष्ट शेतकऱ्याचीच आहे. काय बोलायचंय महाराज, बी पेरलेलं गेलोय, आता जर उद्या परवा पाऊस झाला मी आणायचं, शेती उभारणं, मी स्वतः शेतकरी आहे चांगला महाराज, मजुराला जाणाऱ्याने चांगल्या बागायदारांना या जण पैसे दिले. आज आपल्या शेतकऱ्याकडे काय आहे, ते चार महिने लग्न घालिंडलं, वापरून घेतलं लोकांनी, त्याचा बऱ्या वराठीला वापरून घेतला, तीन महिने मराठी संपल्या बसला थोडा बसून, रात गई बात गई, आता लग्नानंतर चार महिने पेली, आता महिना झाला आहे का काही, मग आता काय पेणार तुम्ही, बाराचे लग्न तीन लावले, नऊची वरात कोंड अरे पोतली दुनिया, आता काय केला, ज्यानं पाळली तेच त्यालाच नाही तर तुम्हाला कोण पाहिजे, तुम्हाला आता एकच पर्याय, तुम्ही तुमचाच गेला असा पाहिजे. महाराज देव धर्माला चुकलो नाही, तुम्हाला कोण सोडिलो, हो कोणी नाही महाराज, 400 एकर जमीन दान केलेल्या लोकांनी तुकोबारायला गावाच्या बाहेर काढलं होत, 400 एकर जमीन दान केली तुकोबारायला लोकांना, 400 एकर, दुर्गादेवीने आता दुष्काळ पडला तर गावच्या पाटलाला तोंड पाय जेवण केलं, डोळ्यातून पाणी आलं ना मंगलीला, कोपला पाटील गावचे हे लोक तुकोबारायची यावत आहे लोक, नाही होऊ नये, पावसाळा संपल्यावर गांडोळे मी घेत नाही, पावसाळा संपल्यावर काही गांडोळ, रात गई बात गई, आता तुमचं सीझन संपलं, लग्न सराय आता संपले, आता का आता संपलं, आता लग्नात एक पद्धत आली ना आलाय, मंगळाष्टक संपले का नवरा नवरी, मंगळाष्टक संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची आणि भिकून हार घाल गेला बांधणं जगात, तो बामन म्हणला मी आहे तिलाच कठाळ येऊ नको, महाराज एक वाक्य सांगतो तुम्हाला, एक 50% लोकांना लक्ष्मी सांभाळता येत नाही, मिळाली ना, आता समजा आम्हाला मिळती लक्ष्मी रोज, मग आम्ही त्या माफात सांभाळली पाहिजे ना, बघूतात जेवणी केले बोल आली तुमच्या टोळीत, आता ना हे पोरण मला सांगा,
माझी जीन पॅन्ट घेण्याची परिस्थिती नाही का? मग मी का घेऊ शकत नाही? का आपण ज्या पंथात आहे त्या पंथातच पाळवतो. उगाच कसे ते पैसे घालते ते शेतकरी काय करते? नको त्याच्यात पैसे घालते. 100 माणसं घेऊन बसत्याला गेला जातो येणार कशाला माहित कशाने मेले ती गेली भाडे भाड्याच्या गाडीत नेली. दुकानाला सुद्धा कडे पसरून बस साड्या कस काय देऊचे पैसे दे ना सोळा लावले खाली म्हण तुम्हाला काय करू म्हणत बच्च्याला चारच माणसं दोनच माणसं गेले पाहिजे मुलगांमधली दोघांनी कपडे घ्यायचे भारी घ्या तीन घ्यायचे चार घ्या त्यांना आई शिकाल हे नाव आहे का नाही ढेकळात मांडव झाले नवदेव शेळेवळी दिले आणि त्याला फुटपाथरात पाणी दिले आणि तो पसरून पाणी देतो वाड्याला. नवदेव म्हशीवळी देऊन त्याला शर्वाणी घेतली शर्वाणीला चैन नाही त्याला दिवाण दिला त्याच्या दिवाणच्या मागच्या हटीत कुंबडी आणलेला आता ते एक नवीन आहे ते मानायला लागणार. मंगलाष्टक संपले का नवरा नवरी मधून येणार तो नवरदेव भाण्या भाण्याच्या गाडीत आला 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा तो आता नव्या नवला झाला तर 35 आता केवढे नव्या नवला टाकेल नसत का झाला का सुटके शिव घेऊन उभं राहत आणि त्याच्या पुढे तो बँड वाला